व्हिडिओखालील टीचर सपोर्ट नावासमोर लाल कलरमध्ये जे सबस्क्राईब दिसत आहे त्यावर क्लिक करा आणि त्यानंतर समोर एक बेल दिसेल त्यावर सुद्धा क्लिक करा जेणेकरून या चॅनलवरचे सर्व नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील नमस्कार मित्रांनो टीचर सपोर्ट या चॅनलवर आपले स्वागत आहे आजचा व्हिडिओ भारतातील प्रत्येक नागरिकासाठी महत्त्वाचा आहे आपल्या भारत देशाने गोवरचे दुरीकरण आणि रुबेलावर नियंत्रण ठेवण्याचा दृढ निश्चय केला आहे मी आपल्याला गोवर व रुबेला लसीकरण मोहीमविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहे आपल्या भारत देशातील नऊ महिने ते पंधरा वर्ष वयोगटातील बालकांच्या भवितव्यासाठी हा व्हिडिओ पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे तसेच सर्व शिक्षक मित्रांनी आणि पालकांनी हा उपयुक्त व्हिडिओ पाहावा तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपण जर आतापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओ खाली बघा जे लाल कलरमध्ये सबस्क्राईब दिसत आहे त्यावर क्लिक करा आणि समोर एक बेलसुद्धा दिसेल त्यावरसुद्धा क्लिक करा जेणेकरून अशा प्रकारचे उपयुक्त व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया गोवर हा विषाणूद्वारे पसरणारा प्राणघातक व अत्यंत संसर्गजन्य रोग आहे यम आर म्हणजेच गोवर रोबेला लसीकरण हे गोवर आणि रोबेला रोगांपासून रक्षण करते जर तुमच्या बालकांना यापूर्वी ही लस टोचण्यात आली असली तरीही पूरक डोस म्हणून ही लस परत टोचून घेणे गरजेचे आहे ज्यामुळे आपल्या बालकांचे या रोगांपासून अतिरिक्त संरक्षण मिळेल बालकांच्या मनामध्ये या लसविषयी भीती निर्माण झाली असेल परंतु त्यामुळे गोंधळून जाण्याचे काहीही कारण नाही गोवरसाठी कोणतेही विशिष्ट वैद्यकीय उपचार उपलब्ध नाहीत परंतु लसीकरणाद्वारे त्याला प्रतिबंध करता येऊ शकतो गोवर प्रतिबंधासाठी आजारी असलेल्या व्यक्तीने पुरेशी विश्रांती पुरेशा प्रमाणात द्रवपदार्थाचे सेवन तापेवर नियंत्रण व गोवरचा संसर्ग झालेल्या रुग्णाला अजीवनसत्वाचे दोन डोस दिले गेले पाहिजे तसेच रुबेलाविषयी माहिती बघूया रुबेला, रुबेला, हारोग रुबेला हा रोग बालकांमध्ये सौम्य स्वरूपात असतो रुबेलामुळे पुरळ येणे हलका ताप येणे मळमळणे सौम्य स्वरूपाचा नेत्रदाह होणे त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचे म्हणजे बालकाच्या कानाच्या मागील मानेतील सुजलेल्या लसिकाग्रंथी हे या रोगाचे सर्वात वैशिष्ट्यपूर्ण वैद्यकीय लक्षण आहे आणि हा संसर्ग झालेल्या प्रौढ व्यक्तींमध्ये विशेषतः महिलांच्या संधिवाद व सांधेव दुखीचा त्रास होऊ शकतो या विषाणूचा संसर्ग मुले व मुली दोघांनाही होऊ शकतो रुबेलासाठी कोणतेही विशिष्ट वैद्यकीय उपचार उपलब्ध नाहीत परंतु लसीकरणाद्वारे प्रतिबंध करता येऊ शकतो यम आर म्हणजेच गोवर रुबेला लसीकरण राष्ट्रीय मोहिमेअंतर्गत सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार अठरापासून सर्व सरकारी आरोग्य केंद्र आणि रुग्णालये तसेच तुमच्या गावांमधील शाळांमध्ये ही लस विनामूल्य टोचण्यात येणार आहे यम आर मोहिमेअंतर्गत ही लस नऊ महिने ते पंधरा वर्ष वयोगटातील बालकांना एका डोसच्या स्वरूपात टोचण्यात येणार आहे आपल्या देशांमध्ये गोवर आणि रुबेलाचा सर्वाधिक संसर्ग पंधरा वर्षाखालील बालकांना येत असल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे या मोहिमेअंतर्गत नऊ महिने ते पंधरा वर्ष वयोगटातील बालकांवर लक्ष केंद्रित करण्याचा सरकारने निर्णय घेतला पालकांना महत्त्वाचे सांगायची झाल्यास ही लस बालकांना प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांद्वारेच टोचली जाणार आहे बालकांना जर गंभीर आजार असल्यास बालकाला ही लस देण्यात येऊ नये तर मित्रांनो ही माहिती आपणास उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ खाली आपली कमेंट नक्की द्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व शिक्षक मित्रांना तसेच शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना शेअर करा त्यामुळे या गोवर आणि रुबेला लसीकरणाची सर्व नागरिकांना माहिती होईल आणि आपणा सर्वांच्या सहकार्याने भारत देशातील गोवर व रुबेलाचे संकट दूर होईल तर मित्रांनो परत भेटूया अशाच नवीन आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत